नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी वेंगुर्ला माझ्या होमटाऊनमध्ये आहे. आणि आमची विहीर आहे आणि विहिरीला पाणी भरपूर आहे. नक्की आम्हाला मे महिन्यापर्यंत हे पाणी पुरेल. आम्ही दरवेळी बघत असतो की ह्यावर्षी पाणी पुरणार आहे की नाही, पाणी पुरणार आहे की नाही. गेल्यावर्षी थोडा प्रॉब्लेम झालेला, पण यंदा पाणी पुरेल असं वाटतं आहे. तर माझा प्लॅन आजचा हा आहे की तुम्हाला वेंगुर्ला शहराचे एक शॉर्ट टूर मी करून आणणार आहे. एक छोटी सफर म्हणूया आपण त्याला, वेंगुर्ला शहराची. अर्थात आज रविवार आहे, त्यामुळे मुख्य मार्केटमधून तर शक्य नाही आहे, पण तुम्हाला रामेश्वर मंदिरकडून जो रूट आहे तो वेंगुर्ला स्टँडपर्यंत मी घेऊन जाईन. आणि तिथून तुम्हाला रिटर्न वेंगुर्ल्यामध्ये जरा थोडी वेंगुर्ल्याची छोटीशी सफर घडवून इथे परत पटवाडीमध्ये घेऊन येईन. मित्रांनो, हे आमचं श्रद्धा हाऊसिंग कॉम्प्लेक्स. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला घरं दिसत आहेत आणि समोर दिसतीये ती माझी कार ग्रँड आयटेन. या कारमधूनच मी तुम्हाला वेंगुर्ला शहराच्या सफरीवर घेऊन जाणार आहे. मित्रांनो, आपण आता चाललो तो भाग आहे वेंगुर्ला साखव भाग. आणि वेंगुर्ला कॅम्पमधून आपण आलोत, पण मी शूटिंग करणं टाळलं कारण मला जसं ऊन हवं होतं तसं मिळालं नव्हतं. रिटर्न जर्नीमध्ये ते आपण शूटिंग करू. आता आपण चालू आहोत तो वेंगुर्ला साखव भाग आहे आणि इथे तुम्ही डेव्हलपमेंट बघताय. आता माझ्या डावीकडे एक हाऊसिंग कॉम्प्लेक्स उभा राहिला आहे. आणि लहानपणी आमच्या असं काही नव्हतं, लहानपणी इथे केवळ हे ब्रिज होतं. आणि या ब्रिजवरून ज्यावेळी पाणी जायचं, पुराचं पाणी, त्यावेळी आम्ही रामेश्वर मंदिरकडून चालत येऊन इथे उभं राहून ते पाणी बघायचो. ती एक लहानपणीची आठवण आहे आमच्या. आता आपण आलोत वेंगुर्ला नगर वाचनालयाच्या जवळ. ही जी बिल्डिंग दिसती आहे ती नगर वाचनालयाची बिल्डिंग आहे. आणि समोर जी बिल्डिंग दिसते आहे कौलारू, ते जुनं नगर वाचनालय, ब्रिटिशकालीन नगर वाचनालय. माझ्या उजवीकडे तालुका स्कूल आहे आणि जरा पुढे गेल्यावर हे डावीकडे जे दिसत आहे तुम्हाला, हे रामेश्वर मंदिर आहे. वेंगुर्ल्यातलं प्रमुख पर्यटन स्थळ आहे हे. पुन्हा जरा पुढे गेल्यावर दोन तीन मंदिरांचा एक कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला समोर दिसत असेल. डावीकडे पूर्वस मंदिर आहे आणि उजवीकडे दोन मंदिरं आहेत, दोन ते तीन मंदिरं आहेत, भूतनाथ, रवळनाथ आणि इथे एक राम मंदिर पण आहे. हे मैत्रीचा चहा, हां इथे मी तुम्हाला नक्की सांगेन की हे पूर्वीचं सिद्धेश हॉटेल आणि इथे बटाटा भजी जबरदस्त मिळायची आणि ती खायला आम्ही संध्याकाळच्या वेळी इथे यायचो. आता आपण आलोत वेंगुर्ला पिराचा दर्गा येथे. हा सरळ जो रस्ता जातोय तो जातोय वेंगुर्ला बंदरावर. आणि जो उजवीकडे माझ्या तुम्हाला दिसतोय वर गेलेला रस्ता, तो जातोय मालवणकडे. आपण आता इथे डावीकडे टर्न घेऊन वेंगुर्ला बस स्टँड आहे, तिथून जरा पुढे जाऊन यू टर्न घेऊन येऊ. इथली आठवण म्हणजे इथे कोल्ड्रिंक हाऊस होतं नार्वेकर फेमस, ते मधल्या काळामध्ये बंद झालं आहे. लहानपणी माझी आजी जनाबाई, तिच्या तोंडून आम्ही वेंगुर्ल्यातल्या बऱ्याच भागांचे जी ॲक्च्युअल नावं आहेत, जुनी नावं आहेत, ती आम्ही ऐकलेली आणि ती आमच्या अजूनही डोक्यामध्ये आहेत. जसं सुंदर बाटला, आता आपण सुंदर बाटलामधून क्रॉस झालोत या भागामधून आणि आपली जी गाडी आहे त्याच्यासमोर रास्ता रोको करतायत ह्या म्हशी. वेंगुर्ल्यात आल्यावर जर ह्या म्हशीने रास्ता रोको नाही केलं तर चुकल्यासारखं वाटतं. सो झालं आहे रास्ता रोको. आता वेंगुर्ला डेपोच्या जवळ आलोत आपण. वेंगुर्ला बस डेपो जो आहे त्या आगाराच्या अगदी समोरून आपण चाललोत. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक साई मंदिर आहे जिथे आम्ही संध्याकाळी गुरुवारी वगैरे फेरी मारतो. आणि इथे हां इथे एक वडापाव मिळतो, तो पण एक प्रसिद्ध वडापाववाला आहे, मानसेश्वर वैल्या काळजी समथिंग लाईक दॅट असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्याच्याकडे वडापाव खूप चांगला मिळतो. आपण पुढे यू टर्न घेऊया. आता मानसेश्वर मंदिराच्या जरा अलीकडे मी यू टर्न घेतला आहे आणि मी निघालो आहे वेंगुर्ला शहराकडे पुन्हा एकदा. हे समोर दिसत आहे ते खाडीचं पूल आहे, ब्रिज आहे. आणि समोर उजवीकडे जे दिसत आहे ते वेंगुर्ला मच्छी मार्केट. कोविडच्या दरम्याने हे मच्छी मार्केट इकडे शिफ्ट झालं आणि आता इथेच कंटिन्यू झालं आहे. वेंगुर्ला तालुक्यातली लोकं, त्याशिवाय वेंगुर्ला तालुक्याच्या आणि सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या बॉर्डरवरची लोकं मासे न्यायला इथे येतात, ह्या मार्केटमध्ये येतात. ताजे मासे इथे मिळतात त्यामुळे प्रसिद्ध आहे त्यासाठी ते. समोर दिसत आहे हे हॉटेल भगवान, हे खूप जुनं हॉटेल आहे. आमच्या लहानपणापासून मी हॉटेल बघतो आहे आणि पुन्हा एकदा मशीननी रास्ता रोको केला आहे. हा सेकंड अटेम्प्ट आहे मशीनचा, मागासचं त्यांचं ते रास्ता रोको सक्सेसफुल नाही झालेलं, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला इथे.
भगवान हॉटेलबद्दल मी बोलत होतो. मी लहानपणी ज्यावेळी बागायत शाळेमध्ये जायचो बाबांबरोबर, त्यावेळी ह्या भगवान हॉटेलला जी गर्दी असायची दुपारी जेवायला स्पेशली रात्री जेवायला, ती मी ऑब्झर्व केली आहे. पुन्हा एकदा आपण सुंदर भाटल्यात आलोत आणि इथे माझ्या डावीकडे एक शेववाला खूप फेमस आहे की ज्याच्याकडून मी नेहमी शेव घेऊन जातो, अगदी रत्नागिरीला जातानाही घेऊन जातो. माझ्या उजवीकडे तुम्ही बघताय हे नवदुर्गा हॉटेल आहे नरसुले यांचं. हेही अगदी माझ्या लहानपणापासून इथे आहे आणि किती गेली अनेक वर्ष मी हॉटेल बघतो आहे. अलीकडेच झालेलं मायबोली हॉटेल असेल किंवा साई मंगल कार्यालय, हे जुनं कार्यालय आहे इथलं, या गोष्टी इथे प्रामुख्याने या भागामध्ये आहेत. वेंगुर्ला हे एक सुप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे आणि मासे खायला स्पेशली लोक इथे येतात. तुम्ही बघताय माझ्या उजवीकडे अन्नपूर्णा हॉटेल आहे, ते वेंगुर्ल्यातलं एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे जिथे चांगला मत्सार मिळतो. मी स्वतः इथे 2 ते 3 वेळा जेवलो आहे, त्यामुळे जेवण खूपच चांगलं असतं. आता आपण काय करतो आहे, पिराच्या दर्ग्यावरून पुन्हा एकदा त्याच रूटने जातो आहे ज्या रूटने आपण आलेलो भटवाडीमधून. इथल्या काही गोष्टी ज्या मगाशी मी जरा तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या डावीकडे तुम्ही एक बिल्डिंग बघताय, ही वेंगुर्ल्यातली एक पुरातन बिल्डिंग आहे, पुरातन इमारत आहे. आणि तुम्ही बघताय की उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही साईडला ह्या ज्या इमारती आहेत, बिल्डिंग्स आहेत, ह्या पुरातन आहेत. या अजूनही लोकांनी इथे टॉवर नाही बांधलेत. माझ्या उजवीकडे जी पिवळी इमारत दिसतीये ती माझ्या लहानपणी एक सरकारी कार्यालय होतं आणि आता व्यवस्थित प्रिझर्व केलेली मला दिसतीये. मला फार आनंद झाला ते बघून, कारण गावडेश्वर मंदिराच्या अगदी बाजूला लहानपणीच्या आमच्या आठवणी आहेत. आणि एक हेरिटेज साईटसारखा हा भाग जो आहे, यामध्ये बऱ्याच ज्या इमारती आहेत त्या प्राचीन काळातल्या आहेत, जुन्या काळातल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी प्रिझर्व केलेल्या दिसत आहेत आपल्याला. ही मंदिरं पण अजूनही याची मोडतोड करून आधुनिकता आणण्याचा प्रयत्न नाही केला आहे, हे खूप चांगलं आहे. कारण जुनी मंदिरं, जुन्या इमारती, समोर दिसत आहे ते स्टोअर, जनरल स्टोअर, आय थिंक पडवळ यांचं जनरल स्टोअर आहे, या सगळ्या ज्या इमारती तुम्हाला दिसत आहेत माझ्या डाव्या हाताला, या सगळ्या पुरातन इमारती आहेत. आपण पुन्हा एकदा रामेश्वर मंदिरकडून चाललोत आणि मला वाटतं तालुका स्कूल फक्त रिनोव्हेट केलं आहे, अदरवाईज जे वाचनालय आहे ते आहे तसंच आहे, तसंच ठेवावं म्हणजे हेरिटेज साईट म्हणून प्रसिद्ध होईल पुढे फ्युचरमध्ये. रामेश्वर मंदिराकडून पुढे आल्यावर पुन्हा एकदा आपण साखो एरियामध्ये आलोत. जाताना मी तुम्हाला या एरियाबद्दल माहिती दिलेली, आता आपण साखवावरून चाललोत आणि इथून एक रोड माझ्या डावीकडे जो आतमध्ये गेला आहे, हा जो आतमध्ये गेला आहे तो सातेरी मंदिराकडे गेला आहे. एक छोटा ब्रेक घेतलेला मी, त्याला कारण हे आहे की रेडकर यांचं कृष्णा हॉटेल जे माझ्या उजव्या बाजूला आहे आणि इथे वेंगुर्ल्यातली सगळ्यात प्रसिद्ध अशी कांदा भजी मिळतात, कांदा भजी आणि चौकोनी पाव, ते पार्सल घेण्यासाठी मी थांबलेलो. फेसबुकवर मी पोस्ट नक्की करेन त्याची, तुम्ही पहा तिथे. वेंगुर्ला हे खवय्यांना माहिती आहे, खवय्ये लोकांना, की वेंगुर्ला हे फेमस आहे कांदा भजीसाठी, उसळपावसाठी, माशांसाठी. वेंगुर्ल्यामध्ये मिसळ वगैरे याची क्रेज नाही आहे, तर या ज्या मालवणी गोष्टी आहेत याची फार इथे क्रेज आहे. आता आपण आलोत ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध अशा वेंगुर्ला कॅम्प या एरियामध्ये. ब्रिटिशांच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की वेंगुर्ल्यामध्ये डच सेटलमेंट होती, त्यानंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी इथे ताबा मिळवला शहरावर आणि ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी या मोकळ्या भागाचा, कारण वेंगुर्ला कॅम्प हा वेंगुर्ल्यातला सगळ्यात मोकळा असा भाग होता, तिथे त्यांनी त्यांच्या वस्ती वसवल्या, त्यांचा कॅम्प त्यांनी तिथे आणला मिलिटरीचा. त्याशिवाय तुम्ही अनेक ज्या गोष्टी आहेत, मी लहानपणी मला आठवतं की वेंगुर्ला कॅम्प या भागामध्ये कुठेतरी मी एक ठडगं बघितलेलं ब्रिटिशांचं. आता ते नक्की कुठे आहे हे मला आठवत नाही आहे, पण मी नक्की त्यावर एक वेगळा ब्लॉग करेन. सो त्यांनी वसवलेल्या काही गोष्टी, काही अवशेष अजूनही इथे आहेत या भागामध्ये, काहीतरी मी त्याच्यावर वेगळा ब्लॉग करेन. सो वेंगुर्ला कॅम्पमध्ये आता काय आहे, तर गावस्कर स्टेडियम आहे, वेंगुर्ल्याचं सगळ्यात प्रसिद्ध असं एक छोटं उद्यान इथे आहे, त्याशिवाय काही वसाहती नवीन इथे निर्माण झाल्यात, कोर्ट आहे, कचेरी आहे, तराठी कार्यालय आहे, सो या गोष्टी आहेत. त्याशिवाय एक दत्त मंदिरही आहे फेमस कॅम्पमध्ये. वेंगुर्ला हायस्कूल आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, वेंगुर्ल्याचं प्रसिद्ध वेंगुर्ला हायस्कूल. या गोष्टी या आता भागामध्ये आहेत. त्याशिवाय स्पोर्टमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्यात इथे, नवीन कॉम्प्लेक्स झाले आहेत, स्पोर्ट कॉम्प्लेक्स. सो या गोष्टी कॅम्प एरियामध्ये आहेत. नाव वी आर ॲट रुईन्स ऑफ सेंट लुक्स हॉस्पिटल ऑफ वेंगुर्ला.
एकेकाळीचं वेंगुर्ल्याचं वैभव म्हणजे सेंट लुक्स हॉस्पिटल वेंगुर्ला आणि गोहिन मेमोरियल हॉल जिथे बरीच नाटकं व्हायची, बऱ्याच इव्हेंट व्हायच्या आणि हे हॉस्पिटल तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फेमस होतंच, त्याही बाहेर म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातूनही पेशंट इथे यायचे, बाहेरच्या राज्यातूनही इथे पेशंट यायचे. एक सेंट लुक्स हॉस्पिटलचं टीबी हॉस्पिटल फेमस होतं, जिथून माझी आजी सांगायची की रंगूनचे पेशंट असायचे, बाहेरच्या देशामधले पण काही पेशंट इथे असायचे. सो आता फार दुःख वाटतं की जिथे माझा जन्म झाला त्या सेंट लुक्स हॉस्पिटलचं आता अवशेषच फक्त शिल्लक आहेत. वेंगुर्ला शहरामधून आपण चाललोत, आता सेंट लुक्स नाका म्हणतो आपण याला, इथून चाललोत. जरा पुढे खर्डेकर कॉलेज आहे आणि स्वच्छ आणि सुंदर वेंगुर्ला शहर. तुम्हाला माहिती आहे की वेंगुर्ला शहर हा वेंगुर्ला विकासाचा पॅटर्न वेगळा पॅटर्न आहे जो बरेच नगरपालिका फॉलो करतात, त्यामुळे इथे स्वच्छता तुम्हाला सगळ्यात जास्ती दिसेल. हे खर्डेकर कॉलेज आहे. आमच्या लहानपणी वेंगुर्ला खर्डेकर कॉलेजच्या पटांगणामध्ये अनेक नाटकं व्हायची, नाटकाचे प्रयोग व्हायचे, ती एक आठवण आहे. फार जुन्या काळी वरसकर पेट्रोल पंप होता, तोही आता इथे नाही आहे, त्याचेही अवशेष शिल्लक आहेत. आता आपण चाललोत सिद्धिविनायक हॉलच्या बाजूने, वेंगुर्ल्यातला फेमस हॉल जिथे बरीच लग्न होतात, कोकण किनारा हॉटेल, त्यानंतर जरा पुढे वेंगुर्ला पेट्रोल पंप आहे. मी तुम्हाला आता वेंगुर्ला भटवाडीमधील श्रद्धा हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील माझ्या घरापर्यंत नेणार आहे आणि तिथे हा ब्लॉग संपवणार आहे. तुम्हाला मी सकाळीच म्हटलं की आज रविवार आहे, वेंगुर्ल्यामध्ये गर्दी असते, त्यामुळे मुख्य बाजारपेठ मी तुम्हाला दाखवली नाही आहे, ती पेंडिंग आहे, त्याचा ब्लॉग मी सेपरेट करेन. तुम्हाला आज मी जो अल्टरनेट रूट आहे कॅम्पमधून रामेश्वर मंदिरकडून बस स्टँडपर्यंत तो रूट दाखवला, त्या रूटवरील वेंगुर्ला दाखवलं. त्या व्यतिरिक्त वेंगुर्ला बंदराचा जो व्लॉग मी अपलोड ऑलरेडी केला आहे तो पण पहा, तुम्हाला वेंगुर्ला बंदर आणि परिसर मी त्या व्लॉगमध्ये दाखवला आहे, ते पाहता येईल. सो हा व्लॉग मी आता इथे संपवतो आहे. आपण आता श्रद्धा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये एंटर केलं आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. जर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि माझे इतर व्हिडिओही पहा. ही जी रिक्षा दिसती आहे त्याच्या जरा पुढे हे पिंक कलरचं घर जे आहे ते माझं घर आहे. आपण आता इथे थांबूया, मी व्लॉग थांबवतो आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.